सरसकट मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यायला माझा कडाळून विरोध आहे मात्र जर का त्यांना आरक्षण द्यायचं असेल आणि जर शक्य असेल तर ओबीसी एक आणि ओबीसी दोनमध्ये ते आरक्षण देऊ शकतात अशी नवीन भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे भाऊ तुमची नवीन भूमिका नेमकी काय आहे असं आहे की जनांगी पाटील बोलले वंशवळाप्रमाणे आम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे त्याला मी पाठिंबा दिला आता त्यांनी भूमिका दर्शवली की सरसकट मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या याला माझा विरोध आहे आम्हालाच विरोध आहे नाही सगळ्या ओबीसी बांधवांचा समाजाचा आमचा विरोध राहील सर्व संघटनाचा त्याला विरोध राहील असं मला वाटतं राहायला विषय त्यांना ओबीसीमधून वंशपरंपराने तीन पिढ्यांचा दाखला असेल त्यांच्याकडे उपलब्ध असेल पुरावे असतील तर त्यांना द्या आणि त्यांना देत असताना ओरिजिनल ओबीसीना एमध्ये टाका त्यांना बीमध्ये टाका कारण संख्या वाढते आहे तर संख्या वाढत असताना त्यांना मला जर आमच्यातून दिलं तर आमच्या हिश्श्याला मिळणार नाही आमच्या हिशा आमचा फायदा होणार नाही कारण ओ बी सीमध्ये जो गरीब वर्ग आहे त्याला तो फार मागासला वर्ग आहे फार वाईट स्थिती आहे त्या समाजाची अजूनही या समाजातील लोक भिरस्ती असणारे अनेक समाज आहेत जे भटकत असतात जे गावागावात फिरत असतात जमीन नाही घर नाही स्वतःला राहायला जागा नाही अशी परिस्थिती या समाजाची आहे तर म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही सरसकट सीमधून आंदो आरक्षण देऊ शकत नाही त्यांना वंशवा वंशवाळीप्रमाणे जर देत असाल तर ता त्याला ता आमचा विरोध नाही आणि ते देत असताना त्यांना बी कॅटेगरीमध्ये टाकावं आणि एमध्ये आम्हाला ठेवावं ही आमची भूमिका स्पष्ट आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही ओबीसी अंतर्गत मराठ्याला आरक्षण द्यावं फक्त कोठा वाढून द्यावा ही जी भूमिका घेतली तेव्हा काही ओबीसी संघटनांनी त्याचा विरोध केला होता आता नव्यान भूमिका जी तुम्ही घेतली आहे त्याला विरोधीलाच वाटत नाही का नाही मीसुद्धा त्यावेळेस तीच भूमिका घेतली निजाम जिल्ह्यामध्ये मराठवाडा हा शब्द मी वापरला निजामांचं वर्चस्व असलेल्या निजामशाहीमध्ये असलेल्या जिल्ह्यामध्ये कुणबी समाज आहे हे त्यांनी म्हणजे सांगितलं मी म्हटलं तर कुणबी समाज आहे तर मग त्या वंशवळीप्रमाणे तीन पिढ्यांचा दाखला मिळत असेल तर त्यांना घ्यायला आमचा विरोध नाही ही भूमिका त्या मंचावर मांडलेली आहे सगळ्या लोकांनी ऐकली आहे काही लोकांनी भाजपच्या त्याचा गैरसमज करून अर्धी रील कापून मा चुकीचा मेसेज पसरवला म्हणजे मराठाला आग लावणारी हेच आणि सीमध्ये आग लावणारी हीच मंडळी आहे यांचा धंदाच तो आहे ती आपसामध्ये भांडवा आणि स्वतःची पोळी शका यापेक्षा दुसरं काय करू शकतात भाजपचे का माजी मंत्र्याने तर तुमच्या ओबीसी जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याला काय अधिकार आहे तो कोण लागला आहे त्याने पहिले पंतप्रधानांचं आणा म्हणा आणि दुसऱ्याला सांगा म्हणा मी आहे की नाही हे को, को, कोर्टात टाका मी ओबीसी आहे की नाही म्हणून तिथे मी जात देईल हा कोण सांगणार याला का काय मी मग हे करणार कोर्टात दाखवा लागणार मग कोर्टामध्ये मी पेश करतो जर पाहिजेच असेल तर त्याला तुमचं म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधानच ओबीसी नाही तुमचं असं म्हणणं आहे की देशाचे पंतप्रधान ओबीसी कोण ओबीसी आहे तर त्यांनी मला जर हे करत असतील तर मग पंतप्रधानाला ओबीसी म्हणता येईल का त्यांनी दाखला पाहिला होता काय त्या मंत्र्यांनी माझा दाखला मागत आहेत त्यांचाही दाखला आणि माझाही बघा दोघे ओबीसी आहोत की नाही ओरिजिनल दिसेल तर आपण बघू शकतो हे ते विरोधी नेते विजय वटट्टीवार त्यांनी पुन्हा मी पुन्हा एकदा सांगतो आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा ओबीसीतून विरोध आहे एक नंबर दोन निजामशाहीमध्ये जे जिल्हे होते तेथील जर लोकांच्याकडे प्रम, प्रमा वंशवाळीप्रमाणे जर पुरावे असतील तर त्यांना कुणबी समाजाचा दाखला देण्यास आमचा विरोध नाही त्यांना सीमध्ये घेण्यात आमचा विरोध नाही पण त्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मर्यादा वाढवून त्यांना बी कॅटेगरीमध्ये द्या तर हे होते विरोधी पक्षनेते विजयटीवार त्यांनी एक नवीन भूमिका मांडलेली आहे आता या संदर्भात ओबीसी संघटना असेल किंवा राज्य सरकार असेल हे देखील कशाप्रकारे विचार करतं याकडे कर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट